चंद्रपूर शहरातील 2 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ही कारवाई केली असून सुनील खंडेलवाल आणि समीर पाल असं कारवाई झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे. मनपाच्या आरोग्य विभागाच्या तक्रारीनंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात या दोनही डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंद झालाय. चंद्रपूर शहर मनपाच्या आरोग्य विभागाच्या कारवाईमुळे बोगस वैद्यकीय डॉक्टर व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या हृदयात धडकी भरली आहे. चंद्रपूर शहरात बोगस वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याची तक्रार मनपाला प्राप्त झाली होती. त्यानुसार मनपाच्या आरोग्य विभागाने शोध मोहीम राबवत चंद्रपूरच्या सुनील खंडेलवाल यांच्या भिवापूर वार्डातील निकुंज हॉस्पिटल आणि समीर पाल यांच्या घरगुती जागेतील हॉस्पिटलची तपासणी केली. यावेळी मनपाकडे खंडेलवाल यांच्या हॉस्पिटलची नोंदणी नसल्याची माहिती पुढे आली. तसंच 10 खाटांचं नर्सिंग होम असल्याचंही यावेळी निदर्शनास आलं. सोबतच तपासणी दरम्यान ॲलोपॅथी औषधांचा साठा देखील आढळून आला. वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता आणि वैद्यकीय परिषद नोंदणीचं प्रमाणपत्र नसलेल्या समीर पाल यांच्या घरगुती हॉस्पिटलमध्येही औषधांचा मोठा साठा आढळून आला. यावेळी पाल हे रुग्णांची तपासणी करताना सुद्धा आढळून आले. म्हणून मनपाच्या आरोग्य विभागाने या दोनही बोगस डॉक्टरांविरोधात चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत या प्रकरणाचा पुढील तपास हाती घेतलाय.